आद्य भगवान त्र्यंबकेश्वरावर श्रद्धा असलेले माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स कुटुंब त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन विधिवत अभिषेक पूजन केले गेले तेवीस वर्ष सुरू असलेल्या व्यक्तिगत प्रथेप्रमाणे इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबेश्वराला त्यांनी द्रुद्राभिषेक पूजन करून दर्शन घेतले यावेळी पूजन संकल्प करताना येणारे वर्ष सर्व देशवासियांना आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना यावेळी चव्हाण यांनी प्रभू राजस केली पूजेचे पौराहित्य वेदमूर्ती श्रीनिवास गायधनी सुयोग वाडेकर पराग धारणे तन्मय वाडेकर जयदीप शिकरे बाळासाहेब कळमकर यांनी केले त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे विश्वस्त मनोज थेट्टे व रुपाली भूतडा यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी भाजपा नेते श्रीकांत गायधनी जिल्हा उपाध्यक्ष सुयोग वाडेकर शहराध्यक्ष प्रशांत बागडे युवा मोर्चा अध्यक्ष आलोक लोहगावकर महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल भालेराव वैष्णवी वाडेकर निलिमा धारणे सुवर्णा वाडेकर आदी उपस्थित होते एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर